एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. गोष्टीचं नाव आहे शांतीचा एक दिवस. मूळ कल्पना परकीय, लेखिका रजनी परांजपे. कव्हर म्हणजेच मुखपृष्ठ बी सुहासिनी. आतील चित्रे संपदा भानप, क्षमा जोशी, बी सुहासिनी आणि ईशान क्षीरसागर व पूजा काळे. हे डोरस्टेप स्कूल प्रकाशनाचं पुस्तक आहे. सकाळ झाली, 7 वाजत आले तरी शांती अजून झोपलीच होती. आईने हाक मारली, शांते उठ, शाळेची तयारी कर, मी आता कामावर जाते, तुला जेवण करून ठेवलं आहे, आपला डबा भरून घे, शाळेला लागणारं सामान घे आणि वेळेवर शाळेत जा. शाळेत जाताना बरणीतील 2 बिस्किटं खाऊन जा, चहा पी. शांती उठली, दात घासले, केस विंचरले, आंघोळ केली, बरणीतील बिस्किटे घेतली. आईने चहा करून ठेवला होता, चहा गरम करून कपात ओतला. चहात बुडवून बिस्किटे खाताना मज्जा आली. मग तिने डबा भरून घेतला. चपाती म्हणजेच पोळी आणि कोबीची भाजी. शाळेला लागणारे पाटी, वही, पुस्तक असं सगळं सामान घेतलं आणि शाळेत गेली. दुपार झाली, शांतीची शाळा सुटली. शांती घरी आली. घरी आई तिची वाट बघत होती. दोघींनी जेवण केलं, मग शांतीने भांडी उचलली, नळावर नेऊन भांडी घासली, भांडी पुसून जागेवर ठेवली. मग शांती आईबरोबर कामावर गेली. शांती रोज आईबरोबर कामावर जाते. कधी तिला भांडी घासू लागते, कधी कपडे धुऊ लागते, तर कधी वाळलेले कपडे घडी करून ठेवते, कधी केरवारा करते, तर कधी फरशी पुसते. आईला जी जी मदत हवी असेल ती ती सगळी कामं ती करते. कामावर एक लहान बाळ आहे. बाळाचं नाव आहे मिलिंद. मिलिंद तुरुतुरू पळतो, बोबडं बोलतो, शांतीला ताई अशी हाक मारतो. रोज दुपारी मिलिंदची आई झोपली की शांती मिलिंदशी खेळते. मिलिंदला खूप खेळणी आहेत. शांतीला मिलिंदशी खेळायला फार आवडतं. आज मिलिंदचा वाढदिवस आहे, तिथे खूप पाहुणे येतील. मिलिंदची आई घर सजवेल, खूप फुगे लावील, गोडगोड केक आणेल. शांतीला पण केक मिळेल, वेफर्स मिळतील, कोका कोला देखील मिळेल, खूप खूप मज्जा येईल. शांतीने मिलिंदकडे जाऊन आईबरोबर भराभरा काम केलं. वाढदिवस झाला, पाहुणे घरी गेले, मिलिंद पण दमून झोपून गेला. शांती देखील दमली, कारण आज खूप काम होतं. पण खायला आणि खेळायलाही खूप मिळालं. शांती एकदम खुश होती. ती आईबरोबर घरी आली. बराच उशीर झाला होता. तसंच बाईंनी सांगितलेलं लिहिणं वाचणं करायचंही राहिलं होतं. शांतीने आईला सांगितलं, मला सकाळी लवकर उठव, मला थोडं लिहायचं आहे, धडा वाचून जायचं आहे, तू उठलीस की लगेच मला उठव. एवढं सांगून शांती अंथरुणावर पडली. तिला दिसत होता मिलिंदचा वाढदिवस, खाऊ आणि खेळणी. माझाही असाच वाढदिवस करायचा असं आईला सांगायचं असा विचार करीत कधी झोप लागली ते तिचं तिलाच कळलं नाही. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.